यूट्यूब फॅमिली कसे सगळे आहे, होप की तुम्ही चांगले असाल. सो आज सकाळचे वाजले 7 आणि आज लवकरच उठलो होतो आम्ही, कारण काल लवकर झोपलो व्हिडिओ अपलोड करून आणि मस्त की सकाळ उठून पेरू खायला सुरुवात मम्मीने पेरूंना पडून तिथे समोर बागेल. सो कंटिन्यू ना ब्लॉगमध्ये, खूप इंटरेस्टेड ब्लॉग होणार आहे आज. आणि पाऊस पावा, कालपासून कंटिन्यू पाऊस पडतो इथे. सो गाईस, सकाळ सकाळीच काम झालेलं आहे, चालून आली आहे लक्ष्मी. कुठे गेली? काय बघत आयला? अरे पळती ती चपलेन. काम झालं बाई, चिंबोरीचं नाही रे. अरे बाबा या करी वगैरे ताकद असते. काय म्हणतो तू, या चप्पा सोडू नको. बारिश नसताना, गर्लफ्रेंड नसताना ना रे. काय भाई, काय थांबल का नाही? पाऊस तर काय, पाऊस थांबाची वाट बघतो, कारण आम्हाला कनकेश्वरला परत नवगाव बीचला जायचं होता, प्लॅन होता आमचा. बट असा पाऊस असेल तर पॉसिबल नव्हतं ना. सकाळ सकाळीच वहिनीने पावडर दिली बाबा, मला वाटलं तोंडाला लावशी दिले, मी तोंडाला लावली नंतर आम्हाला जखमेची पावडर आहे इथं लागलाय ना माझ्या. बघा नको जखम ना दाखवत, ना जरी यायला पोरे पलते ब्लॉक करतील. हां ब्लॉक करतील पोरे. सो गाईज, सकाळ सकाळ पणवती लागली यार खूप मोठी, कारण का मम्मीचा मोबाईल पाण्यामध्ये भिजला आणि मम्मीने मोबाईल लावला चार्जिंगला, तो शॉर्ट सर्किट झाला, डिस्प्ले पूर्ण खराब झाला आणि साऊंडमधून काही आवाज येत नाही. सो आता त्याला रिपेअर करायला, रिपेअरमध्ये त्याला दुसरा मोबाईल आहे. सो आठवण होती एक, मी चांगलाच मम्मीला सरप्राईज दिलायला. सो मम्मीने त्या सरप्राईजचा वाटो लावून टाकलेला आहे आणि पप्पांना पण मी सिक्स दिलेला आयफोन, त्याला तो पण पप्पाने घालून टाकला. सो खूप बेकार वाटते मला. आता जिओचं घेऊन द्यावं दोघांना बटनावालं. यार ठीक आहे, नशीब माझा मी नीट ठेवला आहे बाबा. माझ्याला काय ना होणार, कारण माहिती नाही आपला आयफोन यूज करायचे, पण यांना अजून काय माहीत नाही आहे. होईल सगळे, आता एक गेला आहे, नेक्स्ट टाइम घेऊ त्यावर ते पण व्यवस्थित ठेवते आय होप. ओके सो गाईज, अलेक्सा आपली 2 दिवस कंटिन्यू भिजत होती कालपासून, आजचा आता परत. सो बोलू राऊंड मारू दे, नाहीतर काय प्रॉब्लेम होता. पावसात फर्स्ट टाइम आहे ना अलेक्साचा. सो बोलू गार झाली असेल तर थोडीशी गरम करतो गाडीला. पक्की रेस केली, पक्की रेस केली बीएनडी. खाली वाटते मला, कारण पाऊस गेला जास्त लांब जात, पण इथून येतो एक डबल राऊंड मारून आणि खूप मजा येते मला. चला गाईज, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पावसामुळे ब्लॉग करायला भेटत नाही आहे मला, तुम्हाला दाखवू शकत ना जास्त काय, जेवढं दाखवतो तेवढं दाखवतो. भेटू हा आजची गावा खतम. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. माझ्या चांगल्या आपटल्या, काय सांगू तुम्हाला. साला ये दुख काय खतम नाही होता बे, असला बेकार काढला होता. सो गाईज, जस्ट मी व्हिडिओ काढत होतो, रेस गाडचा साऊंड ऐकत होतो तुम्हाला आणि मध्येच खड्डा आला, मी बाईक खतम गेलो डायरेक्ट. समजा माझा काय काय झाला असं सीन, तुम्हाला समजला असेल, सांगू शकत नाही. आता त्रास होत आहे, थोडाफार होत आहे, बट विल टेक. फॅन आहे आपला फॅन. सो गाइस, ये हमारा फैन है, ये बहुत लंबा से आया है. किधर से आया भाई बताओ, बहुत दूर से आया है, लद्दाख से. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल जल्दी. सनवर सर, सनवर सर, सनवर सर कुठे आला मला माहिती नाही. तो बहुत कट्टर फैन है ना रे तुम, सध्या बोलत नाही, म्हणजे एक्साइटमेंट जास्त आहे त्याला, म्हणजे त्याला बैठला आम्हाला रडाला, म्हणजे त्याला रडाला आले आम्हाला बघून डायरेक्ट. कट्टर फॅन्स आपला लय मोठा फॅन आहे. बोले बोले, इसका नाम बोले. सो हे किधर साहेब रे तुम, बोले मेरे को मिलने के लिए. सो गाईज, आता आम्ही चाललेलो नाश्ता करायला, ही आम्हाला एवढी सरकडी दिसली, ही चदरी दे,
आमची छत्री रे बनने होत का बहिणीची डाल या गावचं नाव त्रुडाल आहे त्रुडालच आहे ना तुडा मुगडाल आहे नक्की सो गाईज आम्ही त्रुडाल मध्ये राहतो आणि आमच्यापासून इथून अलिबाग जास्त जास्त 3-4 किलोमीटर असेल 3 किलोमीटर आम्ही तसं असं नवगाव बीचवरती असं चालत पण जाऊ शकतो कनकेश्वर पण आम्हाला इथून जवळ आहे आणि आता आम्ही लवकरच डबलचं घर बांधणार आहे बाबा बंगला बांधणार आहे इथं प्रोसेस चालू आहे आमची अलिबागमध्ये आता बंगला बांधतो आम्ही सो कसा कधी पण लग्न झालं फॅमिलीला घेऊन याची पद्धतशीर मित्र येतात काय टेन्शन नाही एन्जॉय करा एन्जॉय करायसाठी खास आणि पाहू शकता किती सुंदर गाव आहे आणि सुंदर झाडं बिड मस्त वातावरण खूप इथं आम्ही लहानपणी दुकानात येतो या हे दुकानच होता अरे दुकान होता शपथ दुकान होता आणि ही शाळा आहे इथली ही शाळा पण मला आठवते रे थोडेफार ना आपला त्रुडाल आणि त्रुडालच्या समोर नावगाव चला आता आम्ही समुद्रावर जायचा प्लॅन आहे पण नाही जाऊ शकत चालत चालत गेलो असतो फक्त पाऊस नव्हता पाहिजे होता कारण पावसात कंटाळा येतो पोरांना बस येते सोडायला त्या टायमाला आम्हाला कोणच नव्हता येत सोडायला आम्ही बिन चपलीचं जातो शाळेत तू पण बिन चपली जातो का शाळेत सो गाईज आम्ही आनंदमध्ये आलेलो आनंद चायनीज बन आहे सो आता बघू आनंद दुःख चायनीजमध्ये जाऊ आता आनंद नंतर सो गाईज आता आम्ही इथं सम्राट रेस्टॉरंट्समध्ये जाऊन बघू कसा काय आहे सूप राईस पहिले प्राईस काढू जर महाग असेल तर गपच गप निघू कारण वेस्ट नाही करायचं आम्हाला पैसे चायनीज सारखेच पैसे द्यायचे काय बोलतो भाई आम्ही आलो फायनली चायनीज कितना टाइम लागेल ब्रो किती टाइम लागेल 1/2 घंटा सूप कैसा है भाई सूप कैसा है आप 40 सो गाइस आम्ही इथे आलेलो बट अर्धा तास लागेल बट आमच्याकडे तेवढा टाइम नाहीये सो आम्ही निघालेलो जायला आणि लगेच पाऊस पण पडला गाइस बेकार पाऊस आहे हा कालपासून कंटिन्यू 2 दिवस पडतो इथे आणि आता बघू आम्ही नॉर्मल काहीतरी वडापाव असं वाटतं खाऊ पण खाऊ आनंदामध्ये झालो आम्ही कारण का आम्हाला टेस्ट आवडली भाईला पण टेस्ट आवडली म्हणून इकडे झालो कारण इथं बसायला व्यवस्थित आहे तिथं आम्ही गेलेलो तिथे एकदम बसायला व्यवस्थित नव्हता पाहिजे असं ते 2 सूप ऑर्डर केलेत आणि 1 लॉलीपॉप प्लेट पार्सल केले ना सॉरी 4 चिकन चिली पार्सल केले पार्सल लागतो आम्हाला जेवणासोबत फायनली इथे आपले सूप आलेले आहेत आणि चिकन चिली आपली रेडी होते सो लेट्स स्टार्ट गरमागरम पावसाळ्यामध्ये सूप बेस्ट Find the words to say, but nothing comes out. I am looking for the better day. ओके सो मित्रांनो चला व्हिडिओला करतो इथे आय होप जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय